गुढीपाडव्याचा दिवस गुढीपाडव्याचा दिवस होता। गट्टू चिंकी घराची सजावट करत होते। बाबा आणि गट्टू दरवाजाच्या चौकटीला आंब्याच्या पानांचे तोरण लावत होते। चिंकी रांगोळी काढत होती आणि आई आजी सोबत गुढी तयार करत होती। अरे काम झाली असतील तर लवकर या, आपल्याला गुढी उभी करायची आहे। आपापली कामे पटापट करून बाबा आणि गट्टू चिंकी आई आणि आजी जवळ आली। मग गुढी उभारली गेली। आईने गुढीची पूजा केली आणि सर्व लोक हात जोडून गुढी समोर उभे राहिले। चला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला सुद्धा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हे ऐकून गट्टू चिंकी आश्चर्यचकित झाले। तुम्ही नवीन वर्षाच्या शुभेच्छा का देत आहात? आपले नवीन वर्ष तर 1 जानेवारी पासून सुरू होते ना? हो, आपण तर 1 जानेवारीला हॅपी न्यू इयर बोलतो, तुम्ही लोक आज का करत आहात? चला झाला सुरू यांच्या प्रश्नांचा पाऊस। हे अजून काही प्रश्न विचारतील त्याच्या आधी मी किचन मध्ये जाऊन जेवण बनवायला सुरुवात करते। असे बोलून आई आत निघून गेली। आजी आम्ही काही विचारलं आहे, प्लीज उत्तर दे ना। हे ऐकून आजी हसत हसत बोलली। मला माहित होत तुम्ही लोक हा प्रश्न विचारणार आहात आणि मी तुम्हाला सगळे उत्तर देईन ह, पण आधी आपण बसूयात का? मग काय, गट्टू चिंकी अधीर होऊन आजी सोबत बसले। आजी सांग ना, आज तू नवीन वर्षाच्या शुभेच्छा का दिल्यास? आपले नवीन वर्ष तर 1 जानेवारीला सुरू होते। हे ऐकून आजी म्हणाली, तू अगदी बरोबर बोलतीयेस बेटा, नवीन वर्ष तर 1 जानेवारी पासून सुरू होते, पण ते इंग्रजी वर्ष असत। आपले हिंदुस्थानी नवीन वर्ष तर आजच्या दिवशी सुरू होते। हे ऐकून गट्टू चिंकी अजूनच आश्चर्यचकित झाले। तू काय म्हणतीयेस, आम्हाला काहीच समजत नाहीये, आपल्या 1 वर्षात 2 नवीन वर्ष असतात। हे ऐकून आजी हसायला लागली। बेटा नीट ऐका, आपण 1 जानेवारीला जे नवीन वर्ष साजरं करतो ना, ते इंग्रजांचं देणं आहे। त्यांचे कॅलेंडर आपल्यापेक्षा वेगळे आहे। ते आपल्या देशात आले आणि हळूहळू आपण त्यांचे कॅलेंडर फॉलो करू लागलो, पण त्यांच्या येण्याच्या आधीपासून आपल्या देशाचे आपले स्वतःचे 1 कॅलेंडर होते। म्हणजे आपले स्वतःचे हिंदुस्थानी कॅलेंडर? मग तर आपल्या वर्षाचे महिने सुद्धा वेगळे असतील। हो तेच तर, आपले महिने सुद्धा जानेवारी फेब्रुवारी पेक्षा खूपच वेगळे आहेत। ते महिने कोणते आहेत? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन। ही आहेत आपल्या त्या 12 महिन्यांची नावं। आता सांगा, आज आपले नवीन वर्ष आहे, म्हणजे कोणता महिना चालू असेल? चैत्र महिना। अगदी बरोबर, चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला गुढी पाडवा हा सण साजरा केला जातो आणि हिंदू नवीन वर्षाची सुरुवात केली जाते। असे मानले जाते की आजच्याच दिवशी ब्रह्मदेवानी सृष्टीची निर्मिती केली होती आणि सृष्टीला काळामध्ये बंदिस्त केलं होतं। म्हणून आज गुढी पाडव्याच्या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होते। आज हिंदू नववर्षाची सुरुवात आहे हे तर आम्हाला समजलं, पण मग गुढी का उभारली जाते? बेटा असे मानले जाते की आजच्याच दिवशी भगवान श्री रामाने वालीवर विजय प्राप्त केला होता आणि वालीच्या अत्याचारातून मुक्त होण्याच्या आनंदामध्ये लोकांनी अंगणामध्ये गुढी उभी केली होती। गुढी विजयाचे प्रतीक आहे, याला विजय पताका किंवा आपण झेंडा सुद्धा म्हणू शकतो। मग गुढीमध्ये कडुलिंबाची पानं, आंब्याची पानं यांचं काय महत्व असतं? हे ऐकून आजी हसत हसत म्हणाली, बेटा
आपल्या सगळ्या सणांचा संबंध केवळ शास्त्र पुराणांशीच नसतो, परंतु निसर्गाशी सुद्धा असतो। आता वसंत ऋतू चालू आहे। वसंत ऋतूमध्ये झाडांना नवीन पालवी फुटते, हिरवळ पसरते, वातावरण प्रसन्न होते। म्हणून आंबा आणि कडुलिंबाची पानं गुढी आणि तोरणामध्ये लावून घराचे वातावरण शुद्ध प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला जातो। एकदम बरोबर आहे आजी, आपल्या घरातील वातावरण सुद्धा एकदम प्रसन्न झाला आहे। हीच तर गोष्ट आहे बेटा। कोणतेही सण केवळ प्रथा पाळण्यासाठी नसतात, तर आपल्या धावपळीच्या जीवनातून काही क्षण काढून आनंद साजरा करण्यासाठी असतात। सणांमध्ये आपण सगळे एकत्र येतो, सगळ्यांना भेटतो, गप्पा मारतो, गोडधोड खातो आणि आनंद साजरा करतो। खाण्यावरून आठवलं, आई आज गोड काय बनवते आहेस? तेवढ्यात आई मागून आली आणि म्हणाली, खास पुरणपोळी आणि श्रीखंड बनवला आहे आज। हे ऐकून गट्टू चिंकी खुश झाले। ये, आम्हाला श्रीखंड आणि पुरणपोळी खूप आवडते। तर चला, जेवण तयार आहे, पटापट आजीला घेऊन इकडे या। असे बोलून आई निघून गेली आणि गट्टू चिंकी सुद्धा आजी सोबत डायनिंग टेबल कडे उड्या मारत निघाले।